देख रहे हैं HNI लाइव हर खबर के साथ। दही हंडी उत्सव के दौरान इस बार स्वामी प्रतिष्ठान महाराष्ट्र के बाढ़ पीड़ितों के लिए मदद का हाथ बढ़ाने का निर्णय लिया है। उक्त जानकारी कार्यक्रम में आयोजक और भारतीय जनता मथाड़ी जनरल कामगार संघ के अध्यक्ष शिवाजी पाटिल ने दी। थाने में आयोजित पत्रकार परिषद में थाने शहर अध्यक्ष संदीप लेले सहित अन्य लोग भी उपस्थित थे। इस दही हंडी उत्सव में संस्था की तरफ से 5,55,000 रुपये का धनादेश मुख्यमंत्री सहायता निधि कोष में दिया जाएगा। प्रत्येक गोविंदा गेल्या वर्षी 350 पथक गोविंदा पथकाने स्वामी पथजींच्या दहीहंडीला हजेरी लावली आणि तेवढ्या जणांचे फोन आम्हाला कंटिन्यू चालू होते आणि सगळ्यांच्या मनात हे प्रश्न होता की करणार की नाही करणार। तर सगळ्यांचा विचार घेऊन त्यांच्या मेहनतीला न्याय द्यायचा आणि ह्याच माध्यमातून की पूरग्रस्तांसाठी आपण सर्व निधी पूरग्रस्तांसाठी बांधवांसाठी आपल्या अर्पण करायचा आहे हेतूने आम्ही करायचं ठरवलं। आणि ही दही हंडी अत्यंत साधेपणाने पारंपरिक पद्धतीने जे ठाणे जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे धार्मिक इकडचे ऐतिहासिक जे काही धार्मिक सण होतात त्या हिशोबात आम्ही त्या हिशोबात दही हंडी एकदम साधेपणे करायला ठरवली।